नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज या व्हिडिओमध्ये थ्रिप्सवरती नियंत्रण कशा पद्धतीने मिळावं याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो थ्रिप्सचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकामध्ये झाला तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या पिकाचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं थ्रिप्स हा पानाच्या खालच्या बाजूने राहून पानांना खालच्या साईडने वर बाडून त्या ठिकाणी पानातील रस शोषण करण्याचं काम करत असतो तर शेतकरी बंधूंनो याच्या सवि याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सुरुवातीच्या व्य याच्यामध्ये सुरवातीच्या टप्प्यामध्ये आपण त्याची ओळख करून घेणार आहोत त्याच्यानंतर त्याचा नुकसानीचा प्रकार कसा असतो त्याच्याबरोबर याचे जीवन चक्र कसं आहे आणि याच्यावरती टॉपची पाच कोणती कीटकनाशक आहे जी प्रभावशाली काम करतात याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी पदवीधर दत्ता खोसे मॉडर्न फार्मिंग सोल्युशन याट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो मॉडर्न फार्मिंग सोल्युशन याट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बंधू हा प्रगतशील शेतकरी व्हावा यासाठी आपण शेतीविषयक आधुनिक माहिती व शासनाच्या नवीन योजनाविषयीची माहिती त्या ठिकाणी देत असतो तर जे कोणी शेतकरी बंधू आपल्याला नवीन आहेत लाल होती क्लिक करून मॉडर्न फार्मिंग सोल्युशन यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा जेणेकरून जी शेतीविषयक माहिती आपण टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेचच पोचेल व शेजारील बेलायकोनला देखील क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत लगेचच पोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला थ्रिप्सच्या जीवनचक्राबद्दल माहिती घेऊयात तुम्हाला थ्रिप्स त्या ठिकाणी चित्र दिसत असेल तुम्हाला किडी शेतकरी बंधूंना ज्यावेळेस किडीवरती नियंत्रण आपण मिळवत असतो तर किडींची ओळख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे जसं की रस किडीमध्ये पांढरी माशी आहे थ्रिप्स आहे मावा तुड़ आहे तुडतुडे आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे माईट्स आहे ज्याला आपण लाल कोळी म्हणतो तर हे जे किड आहेत हे आपल्याला यांच्यामधला फरक ओळखणं गरजेचं आहे नेमका कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झालेला आहे तर त्यानुसार कीटकनाशकांची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी बंधूंना थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्याच्यानंतर कोणते कीटकनाशक वापरावे याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकत असाल की कशा पद्धतीने थ्रिप्स आपला हा दिसत असतो पिकामध्ये तर आपण त्याच्याबद्दलचं जीवनचक्र काय आहे ते थोडक्यात सुरुवातीला पाहू तर शेतकरी बंधूंनो या किडीचा प्रौढ हा काळ्या रंगाचा लांब पंख असलेला कीटक असतो याचा जो प्रौढ आहे या प्रौढला त्या ठिकाणी पंख असतात आणि हा काळ्या कलरचा त्या ठिकाणी असतो आणि लांब त्या ठिकाणी असतो तर तुम्ही चित्रामध्ये याला पाहू शकता त्याच्यानंतर या किडीची जी मादी आहे ही मादी पन्नास ते शंभर पाना अंडी पानाच्या खालच्या बाजूने त्या ठिकाणी घालत असते पन्नास ते शंभर एका वेळेला त्या ठिकाणी पानाच्या खालच्या बाजूने त्या ठिकाणी अंडी त्या घालत असते त्याच्यानंतर या शेत शेतकरी म्हणून याचं पिल्ले आणि प्रौढ सारखे दिसत असतात पण पिल्लांना पंख नसतात तर शेतकरी म्हणून तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की जी एक पिल्ल अवस्था आहे आणि एक प्रौढ अवस्था आहे तर पिल्ल आणि प्रौढ हे दोन्ही पण सारखेच त्या ठिकाणी दिसत असतात परंतु त्या ठिकाणी जो प्रौढ आहे त्याला त्या पंख असतात आणि जो पिल्ल अवस्था आहे त्याला पंख नसतात असा या दोन्हीमधला त्या ठिकाणी फरक आहे नर आणि मादी हे दहा दिवसापर्यंत त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात याचे जे न थ्रीपचे जे नर आणि मादी आहे हे साधारण दहा दिवसापर्यंत त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात त्याच्यानंतर कोशावस्थेत जाऊन अंडी अवस्था आणि नंतर प्रौढावस्था पिल्लावस्था आणि प्रौढावस्था अशा त्यांच्या अवस्था त्या ठिकाणी असतात तर अशा पद्धतीनं याचं जीवनचक्र त्या ठिकाणी असतं तर शेतकरी बंधू नो आपण याच्याबद्दलचं जीवनचक्र बघितलं याची ओळख बघितली आता याचा नुकसानीचा प्रकार कसा असतो याबद्दलची सविस्तर माहिती थी त्या ठिकाणी पाहू तर शेतकरी बंधूंना पिकासाठी पिल्ल व प्रौढ दोन्ही अवस्था नुकसानकारक त्या ठिकाणी असतात म्हणजे अंड्यातून पिल्लू बाहेर पडल्याच्यानंतर लगेचच नुकसान करायला आपल्या पिकाचं नुकसान करायला सुरुवात करत असतं त्या ठिकाणी ते पिकाला खालच्या साईडने पानाच्या खालच्या साईडने ओरबाडून जो रस बाहेर पडतो ते रस शोषण करण्याचं काम ही पिल्ल आणि प्रौढ अवस्था या दोन्ही करत असतात तर दोन्ही ज्या अवस्था आहेत ह्या आपल्या हानिकारक आहेत आणि त्यावरती नियंत्रण मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर हे आपल्या पिकावरती व्हायरसचा देखील प्रादुर्भाव करत असतात सा। टोमॅटोसारखं पीक त्याचबरोबर कांद्यासारखं पीक अजून वेगवेगळ्या पिकामध्ये त्या ठिकाणी व्हायरस येत असतो टोमॅटो आणि वांग्यामध्ये देखील रसशे किडीमुळे त्या हो ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव होत असतो तर याच्यावरती वेळीच नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर शेतकरी न याचा जो प्रादुर्भाव आहे आणि याच्या प्रादुर्भाव नुकसान हे कपाशी पीक असेल कांदा पीक असेल टोमॅटो असेल वांगी असेल या पिकामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत असतं तर याचं वेळीच नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर याचं आपण हे नुकसान कसं करतं याबद्दल माहिती पाहत होतो तर शेतकरी बंधूंना हे थ्रीप्स पहिल्यांदा पानाच्या खालच्या बाजूने ओरबाडतात व त्यातून बाहेर पडलेला जो रस आहे तो शोषण करतात आणि आपलं जीवनचक्र पूर्ण करतात हळूहळू पाणी त्या ठिकाणी वरच्या साईडने आखडली जातात आणि त्या ठिकाणी पिवळी पडायला सुरुवात होत असते थ्रिपचा प्रादुर्भाव पिकावर वर्षभर त्या ठिकाणी आढळून येत असतो पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी पिकावरती जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो तर ही होती शेतकरी बंधूंनं त्याची नुकसान करण्याचा प्रकार कशा पद्धतीचा आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहिली शेतकरी बंधूंनो शेती करत असताना त्या ठिकाणी प्रत्येक किडीची ओळख करून घेणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं हे आपल्याला सोपं जात असतं शेतकरी म्हणून आपण आपण काय करतो की कीड कोणती आहे आपल्या पिकावरती त्या ठिकाणी पाहतच नाही आणि डायरेक्ट त्या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊन कृषी सेवा केंद्रामधून आपण कीटकनाशक त्या ठिकाणी खरेदी करून घेऊन येतो पण शेतकरी बंधूंनो आपण ज्यावेळेस आपलं पीक लागवड करत असतो कोणतंही पीक उदाहरणार्थ जर आपण कपाशी लागवड करत असू तर कपाशीमध्ये कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव कोणत्या वेळेला जास्त होत असतो आणि कोणत्या वेळेला कमी होत असतो याबद्दलची माहिती आपल्याला सर्वसाधारणपणे सुरुवातीला माहीत असणं आवश्यक आहे तर ही माहिती आपण मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी प्रगतशील व्हावा यासाठी देत असतो तर आजची ही जी माहिती होती सर्व पिकांबद्दल थ्रिप्सवरचं नियंत्रण कसं करावं याबद्दलची होती जे पण सीजनेबल क्रॉप आहे त्याच्यावरती आपण माहिती घेऊन येत असतो तर ज्यावेळेस कपाशीचा सीझन चालू असेल त्यावेळेस कपाशीवरती आपण व्हिडिओ बनवत असतो ज्यावेळेस सोयाबीनचा असेल सोयाबीनचा व्हिडिओ बनवत असतो आणि ज्यावेळेस कलिंगडाचं पीक आहे त्यावेळेस कलिंगडाचे व्हिडिओ बनवत असतो असे सर्व पिकांवरचे व्हिडिओ आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्येच त्या ठिकाणी बनवत असतो जेणेकरून शेतकऱ्यांचा कमीत कमी खर्च त्या ठिकाणी होईल आणि उत्पादन जास्त निघेल यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक आधुनिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करीत असतो तर जे कोणी शेतकरी नवीन आई त्यांनी खालील लाल बटनवरती क्लिक करून मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी बंधू नुकसानीचा प्रकार बघितला आपण याची ओळख बघितली आता याच्यावरती कोणते जे टॉप पाचचे की कीटकनाशक आहेत यांचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी थ्रीप्स नियंत्रणात येत असतो याबद्दलची माहिती आपण आता पाहणार आहोत तर शेतकरी बंधूं सर्वात सुरुवातीला त्या ठिकाणी आपण कमी प्रादुर्भाव असताना किंवा पिकावरती प्रादुर्भाव थोडाफार असताना किंवा प्रादुर्भाव नसताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देखील तुम्ही त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये कॉम्फिडॉर पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्यामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकता शेतकरी बंधूं रासायनिक घटक पाहण्यापूर्वी आपण एक दोन गोष्टी पाहण्यासाठी विसरूलो त्या आपण सुरुवातीला पाहू तर याच्या नियंत्रणासाठी आपण ट्रॅपचा वापर देखील करू शकतो एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे जे पाच मॉलिक्युल आहे ते मी नंतर शेवटी सांगणारच आहे पण पूर्वी आपल्याला थ्रिपच्या नियंत्रणासाठी त्या ठिकाणी निळ्या कलरचे चिकट सापळे वापरणं गरजेचं आहे शेतकरी बंद म्हणून ज्या पण पिकामध्ये आपल्याला थ्रिपचा प्रादुर्भाव दिसून येत असतो कलिंगड पीक आहे टोमॅटो आहे कांदा आहे त्याचबरोबर कापूस कपाशी आहे पण त्याचबरोबर अजून जे काही फळं पिकं आहे त्याच्यामध्ये द्राक्ष आहे त्याचबरोबर अजून वेगळे फळपिके आहेत आणि वेगळे भाजीपाला वर्गीय पिकं आणि त्या ठिकाणी जे आ, कापाशी वगैरे हे जे नगदी पिक आहे त्याच्यावरती थ्रिपचा प्रादुर्भाव होत असतो ज्या व्या ज्या ज्या पिकावरती थ्रीपचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामध्ये आपल्याला निळ्याची कड सापळी त्या ठिकाणी वापरायचे आहेत आणि त्याचबरोबर दे देखील वापर त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करायचा आहे आपल्या पिकावरती जरी प्रश्य केळीचा प्रादुर्भाव नसेल तर निंबोळ्यारचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता जेणेकरून केळींचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होणार नाही आणि जर प्रादुर्भाव झाला असेल आणि कीड नियंत्रणात येत नसेल तर त्यावेळेस रासायनिक घटकांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तर रासायनिक घटकामध्ये आपण कोणकोणत्या मॉलिक्युलचा वापर करू शकतो किंवा की कोणकोणत्या कीटकनाशकांचा वापर करू शकतो जेणेकरून जे आपल्याला नियंत्रणात येईल व स सर्व कृषी सेवा केंद्रामध्ये भेटणारे जे कीटकनाशक आहेत त्यांची मी नावं तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बंधूंना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी प्रादुर्भाव असताना त्या ठिकाणी तुम्ही कॉम्प्युटर वापरू शकता कॉम्प्युटर हे प पंधरा एम एल प्रति पन पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी म्हणजे पंपासाठी एक पंपासाठी तुम्हाला पंधरा एम एल त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याचा स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकता कॉम्फिडरमध्ये इमिडाकोपलेट सतरा पॉईंट आठ टक्के हा घटक असतो अत्यंत चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो इतरही ज्या शोषक किडींचा प्रादुर्भाव जर झाला असेल तर त्याचाही नियंत्रण तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते मावा पांढरी माशी या किडींचा जरी प्रादुर्भाव असला तर त्या ठिकाणी तुम्हाला नियंत्रण भेटते तर त्याच्यानंतर दुसरं मॉलिक्युल आपलं आहे ते आहे कराटे ज्याच्यामध्ये लॅम्बडा सायलो इतरेन पाच टक्के हा घटक असतो हे पंधरा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्हाला याची फवारणी घ्यायची आहे याच्या याच्या फवारणीमुळे देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्हाला भेटत असतो कराटेचा वापर अनेक शेतकरी बंधू कांदा पिकामध्ये करत असतील कारण कांदा पिकामध्ये थ्रीप्सचा प्रादुर्भाव जास्त होत असतो का कांद्यामध्ये मा मानेमध्ये मा थ्रीप्स जाऊन बसत असतात तर तुम्ही कराटेचा स्प्रे घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्हाला थ्रिप्सवरती त्या ठिकाणी दिसून येतो त्याच्यानंतर तिसरं जे घटक आहे शेतकरी बंधूनं ते आहे रिजंट बाहेरचा याचा तर अतिशय म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट त्या ठिकाणी थ्रिप्सवरती दिसून येतो जर तुमच्या पिकामध्ये अत्यंत जास्त प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिजंटचा वापर करू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये थ्रीप्सचा प्रादुर्भाव जरी झालेला असला तरी लगेचच कंट्रोलमध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी रिजंट करत असतं तर बा हे बाहेरचं कंपनीचं आहे रिजंट या नावाने भेटतं याचा वापर तुम्हाला तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही याची फवारणी करायची आहे त्याच्यानंतर शेतकरी बंधूं तुम्हाला जर थ्रीपचा प्रादुर्भाव जास्त काळासाठी नियंत्रणात आणायचा असेल तर तुम्ही डेलिगेट या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकता हे पण अत्यंत चांगलं कीटकनाशक आहे डेलिगेट लाँग टर्म रिझल्ट त्या ठिकाणी देणारं कीटकनाशक आहे याच्या नियंत्र याच्या फवारणीमुळे आळीवर्गीय वर्गीय सर्व किडी आणि थ्रिप्स या देखील कंट्रोल होत असतात तर अळी आणि थ्रीपच्या नियंत्रणासाठी डेलिगेटचा चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आहे तुम्ही त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता फळपोव करणाऱ्या आळ्या ज्या आहेत वांगी पिकामध्ये टोमॅटो पिकामध्ये जे फळपोव करणाऱ्या आळ्या येत असतात तर यांच्या नियंत्रणासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर डेलिगेट दहा एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन तुम्ही फवारणी करू शकता आणि याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर शेतकरी सर्वात शेवटचं आणि ट पाच नंबरचं जे कीटकनाशक आहे ते आहे स्पिनटॉर याचा तुम्हाला वापर आठ एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणीद्वारे करायचा आहे तर याचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर शेतकरी बंधू हे होते टॉपचे पाच कीटकनाशके ज्यांचा वापर केल्यामुळे आपण थ्रिप्स कंट्रोल त्या ठिकाणी करू शकतो तर थ्रिप्सबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली थ्रिप्सचं जीवनचक्र त्याचबरोबर त्याची ओळख त्याच्या नुकसान करण्याचा प्रकार आणि त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन कसं करावं कमीत कमी खर्चामध्ये त्याचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा इतर शेतकरी बंधूंना शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद